नमस्कार, मी भाग्यश्री नारवे आणि आपण आहोत अल्ट्रा मराठीच्या व्हॉट्स इन माय बॅग या सेगमेंटमध्ये. आय नो तुम्हा सगळ्यांना खूप उत्सुकता असते, एक वेगळं अट्रॅक्शन असतं की काय असतं आमच्या बॅगांमध्ये, पण फार असं काही वेगळं नसतं जे तुमच्या आणि आमच्या गरजेच्या आणि फार युजफुल गोष्टी असतात ज्या डे टू डे लाईफमध्ये लागतात त्याच असतात सगळ्या. तर मी आज तुम्हाला माझ्या बागेतलं सगळं सामान दाखवणार आहे. मोस्टली मी माझ्या बागेला कधीच कोणाला हात लावू देत नाही, पण ठीक आहे, चला आज आपण इथे अल्ट्रा मराठीमध्ये मात्र मी माझी बॅग तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे. सो लेट्स स्टार्ट. खुल जा सिमसिम. बॅग ओपन केल्या केल्या सी काय बाहेर पडतंय. पटापटा पटापटा हे आहे लिपस्टिक, लिप ग्लॉस आणि काजळ पेन्सिल जे मी कायम माझ्या बॅगेत ठेवते. कॉम्पॅक्ट पावडर जी कधीही कुठेही पटकन यूज करता येते आणि इफेक्टिव्ह असते ती. सो दिस इज कॉम्पॅक्ट पावडर. देन मॉइश्चरायझर जे तुम्हाला सूट होतं, मला हे सूट होतं. सो दिस इज मॉइश्चरायझर. एक छोटासा डिओ जो पटकन बॅगेत बसतो आणि यूज होतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी असं ही माझी डायरी. या डायरीमध्ये मी कामं लिहून ठेवते, काय इम्पॉर्टंट असेल, कोणत्या दिवशी काही कोणाला कमिटमेंट केली असेल तर ते सगळं कमिटमेंट मी माझ्या डायरीत लिहून ठेवते आणि कायम माझ्या बागेत असते. सो डायरी, मराठी मुलगी, टिकलीचं पाकिट, मला खूप आवडते टिकली लावायला. त्यानंतर अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे माझ्या बागेत तुम्हाला कायम चॉकलेट सापडतील. कधी काय कधी काय, बट येस ऑफकोर्स माझ्याकडे कायम चॉकलेट्स असतात. पण म्हणून कोणाला माझ्या बॅगेला हात लावायची परमिशन नाही आहे, चोरून घेऊ नका, मागून घ्या. सो त्यानंतर फार इम्पॉर्टंट गोष्ट असते जी मुलींसाठी असते आणि जी असायला हवी, ती म्हणजे सॅनिटरी नॅपकिन. मी सगळ्यांना हेच सांगेन की कधीही तुमचे पिरियड्स असो नसो नेहमी कॅरी करा, तुम्हाला नाहीतर कोणाला तरी नेहमी यूज होतील. सो माझ्या बागेत कायम दोन तीन तरी असतातच असतात. सो सॅनिटरी नॅपकिन. एक असतो हँडकरचीफ जो मला लागतो खूप वेळा, सगळ्यांनाच लागतो आपल्याला. त्यानंतर आहे कोम. वी नीड अ कोम. सो कोम आहे माझ्या बागेत. ऑर्बिट आणि त्याला अशी रबर लावलेली, टिपिकल मुलगी मी, कारण माझे केस इतके ह्यूज आहेत. सो मला पार असं पटपट पटपट शोधायला लागतात रबर कुठे गेले. सो असं कोणत्या तरी डबीला किंवा कशाला तरी लावून ठेवा, सो तुम्हाला ते पटकन सापडेल. सो ऑर्बिट. सो अशा इंटरेस्टिंग गोष्टी माझ्या बागेत आहेत आणि एक राहिलं आहे खाली, ते सॅनिटर. दिस इज सॉरी डिटॉल सॅनिटायझर. सो सॅनिटायझर असतं माझ्या बागांमध्ये. आणि इकडे गेलात तर तुम्हाला सापडेल एक टिश्यूचं बॉक्स जे यूजफुल आहे. आणि महत्त्वाचं सापडेल माझ्या बागेत तुम्हाला माझं ड्रायव्हिंग लायसन्स. सो इतकं सगळं माझ्या या बागेत बसतं. सो तुम्ही पण मला सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं, काय वाटलं आणि तुम्ही तुमच्या बागांमध्ये काय काय ठेवता हे प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की यातल्या कोणकोणत्या गोष्टी युजफुल आहेत, युजफुल नाही आहेत, किंवा मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला कितपत पटल्या किंवा नाही. सो प्लीज गाईज, अल्ट्रा मराठीच्या या चॅनलला तुम्ही प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा.